नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओचं टायटल किंवा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे जे ड्रिप सेव्हर आहे, तुम्हाला हे नाव इथं बघायला मिळते ड्रिप सेव्हर म्हणून, तर हे कशासाठी वापरायचं आणि याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्यापैकी बरेच शेतकरी आहेत त्यांच्याकडे बागा येत आहे, म्हणजे मी पर्टिक्युलरली आज आंब्याच्या बागेबद्दल नाही बोलत आहे, म्हणजे त्यांची कोणतीही बाग असू द्या, आंब्याची बाग असू द्या, द्राक्षाची असू द्या, डाळिंबाची असू द्या किंवा कोणत्याही फळाची बाग असू द्या, या बागांमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी या ठिकाणी ड्रिपच बघायला मिळते। कारण मित्रांनो, ड्रिप इरिगेशन ही एक आधुनिक पद्धत आहे, यामुळे मित्रांनो पाण्याची बचत तर होतेच, पण आपल्याला अन्नद्रव्ये किंवा जी वॉटर सोल्युबल खते आहेत ही या ठिकाणी या झाडांना किंवा बागांना देणे या ठिकाणी खूपच सोपं होतं। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सर्रास बागायतींमध्ये या ठिकाणी ड्रिपचा वापर मोठ्या प्रमाणावर बघायला मिळून येतो। तर मित्रांनो, या ड्रिपचे जसे एवढे सारे फायदे आहेत, त्याच्याबरोबर एक त्याच्यामध्ये एक आपल्याला नुकसान किंवा एक तोटा या ठिकाणी बघायला मिळतो, तो म्हणजे या ड्रिप ज्या आहेत त्या या ठिकाणी काय होतात, ब्लॉक होतात। तर मित्रांनो, आता या ब्लॉक होण्यामागचं कारण काय, जसं की तुम्हाला माहीतच असेल की आता जसं जसं काळ बदलत जाईल तसं तसं पाण्यामधील क्षारांचं प्रमाण वाढत गेलेलं आहे, आणि मित्रांनो आपण या ठिकाणी जे बोरमधलं पाणी वापरतो त्यामध्ये तर क्षारांचं प्रमाण हे विहिरीतल्या पाण्यापेक्षा थोड्या प्रमाणात जास्त असतं। तर असं पाणी ज्यावेळी या ड्रिपच्या पाईपलाईनमधून जातं किंवा ड्रिपमधून जातं, त्यावेळी मित्रांनो ते त्या ड्रिपच्या आतल्या पृष्ठभागावर चिटकून बसतं आणि त्याचे थर आतमध्ये त्या ठिकाणी तयार होतात। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, जी ड्रिपर असतात, म्हणजे जी ड्रिपर आपण झाडाच्या बुडामध्ये सोडतो ज्यातून पाणी बाहेर येतं, त्या ड्रिपरची तोंडं ही सुद्धा या क्षारांमुळे या ठिकाणी ब्लॉक होतात। ते क्षार त्या ड्रिपरच्या तोंडामध्ये जाऊन बसल्यामुळे यातून जे येणारं पाणी असतं ते या ठिकाणी बंद होतं। त्यामुळे मित्रांनो काय होतं की एखाद्या झाडाच्या बाजूची ड्रिप जर बंद असेल तर त्या ठिकाणी पाणी पडत नाही, आपण जी अन्नद्रव्य किंवा वॉटर सोल्युबल जी खते देतो ती त्या झाडाला मिळत नाही, त्यामुळे त्या एकाच झाडाची वाढ या ठिकाणी आपल्याला कमी जास्त दिसते। त्यासाठी मित्रांनो आपल्याला या ड्रिपचं क्लिनिंग करणं किंवा त्याची स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आता एकच पर्याय या ठिकाणी आला असेल, तो म्हणजे ॲसिड। बरोबर आहे मित्रांनो, कारण बरेच आपले शेतकरी मित्र ॲसिड वापरतात। तर मित्रांनो ते काय करतात, हे ॲसिड या ड्रिपमधून सोडून देतात। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त वाटतं की ॲसिडमुळे आपली ड्रिप स्वच्छ झालेली आहे, पण मित्रांनो याचे तीन मोठे तोटे आहेत, ते तुम्ही आता नीट ऐकून घ्या। तर मित्रांनो काय होतं, ज्यावेळी आपण हे ॲसिड आपल्या ड्रिपमधून सोडतो त्यावेळी मित्रांनो हे ॲसिड हे फक्त क्षारांना नष्ट करायचं काम करत नाही, हे क्षारांबरोबर ड्रिपची जी आतला पृष्ठभाग असतो त्या पृष्ठभागाला सुद्धा हे ॲसिड या ठिकाणी थोड्या प्रमाणात नष्ट करत असतं। त्यामुळे मित्रांनो काय होतं, आपल्या ज्या ड्रिपची लाईफ आहे ती या ठिकाणी थोड्या प्रमाणात कमी होत असते। पण मित्रांनो आपण काय करतो, बाजारामध्ये हे ॲसिड आपल्याला खूप स्वस्त मिळतं, त्यामुळे आपण आणून हे ॲसिड आपल्या शेतामध्ये वापरतो। याच्या व्यतिरिक्त दुसरा तोटा मित्रांनो याचा असा आहे की हे जे ॲसिडचं पाणी आपल्या ड्रिपमधून सोडतो त्यामुळे काय होतं मित्रांनो, हे पाणी आपल्या झाडांच्या बुडामध्ये पडतं आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या झाडांची जी पांढरी मुळं असतात ती या ठिकाणी डॅमेज होत असतात। थोड्या प्रमाणात का होईना त्याच्यावर याचा या ॲसिडचा या ठिकाणी परिणाम होत असतो। त्यामुळे मित्रांनो आपल्या झाडांना या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात शॉक बसण्याची या ठिकाणी शक्यता असते। याच्या व्यतिरिक्त तिसरा जो तोटा असतो तो हा असतो मित्रांनो, की आपण जी शेणखतं किंवा स्लरी वगैरे घालून आपल्या जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब तयार केलेलं असतं किंवा जे जैविक वातावरण तयार केलेलं असतं, म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण गांडूळ तयार करतो, आपण जैविक खतं घालतो, ते कशासाठी घालतो मित्रांनो आपण, कारण आपल्या जमिनीखाली जीवाणूंची वाढ व्हावी। जीवाणूंची वाढ झाल्यामुळे काय होतं मित्रांनो, आपली जमीन भुसभुशीत राहते आणि आपल्या झाडांच्या मुळीची वाढ चांगल्या पद्धतीने होते। पण मित्रांनो जर आपण ॲसिड मोठ्या प्रमाणात जर आपली ड्रिप स्वच्छ करण्यासाठी सोडलं तर या ॲसिडच्या इफेक्टमुळं हे जीवाणू या ठिकाणी मरून जातात, हे आपल्या जमिनीतील गांडूळ या ठिकाणी मरण्याची शक्यता असते। तर या सर्व गोष्टींवर आपल्याला आता ॲसिडसाठी पर्याय म्हणून आज मी तुम्हाला हे केमिकल या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की ॲसिडचा पर्याय म्हटल्यानंतर यात पण ॲसिड असणार आहे, पण मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲसिड नाही। तर सर्वात आधी मी मित्रांनो तुम्हाला याचं नाव सांगतो, याचं नाव आहे ड्रिप सेव्हर आणि हे पूर्वा कंपनीचं आहे। आता मी पर्टिक्युलरली कुठल्याही कंपनीचं प्रमोशन या ठिकाणी करत नाही मित्रांनो, मी स्वतःही वापरतो आणि हे मित्रांनो एक अतिशय दर्जेदार ॲडजुवंट आहे आणि याच्यामध्ये ॲसिड नाही। जसं की मी तुम्हाला आता यामधले कॉन्टेंट सांगतो, यामध्ये आपल्याला ॲक्टिव मॅटर, इमल्झिफायर, परफ्यूम, ॲक्वस डायल्युएंट असंच आपल्याला काय काय या ठिकाणी नवीन बघायला मिळते। पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ॲसिड यामध्ये बघायला मिळालेलं नाही। तर मित्रांनो हे विदाउट ॲसिड आपले ड्रिप स्वच्छ करण्याचं काम करतं। तर मित्रांनो हे फक्त ड्रिपच स्वच्छ करायचं काम करत नाही, याच्या व्यतिरिक्त याचे बरेच काही फायदे आहेत, ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो। जसं की मित्रांनो याचा पहिला फायदा हा आहे की ही तुमची ड्रिप स्वच्छ ठेवतं, तुमच्या ड्रिपरमधले जे क्षार आहेत ते या ठिकाणी काढून टाकतं। आता हे कसं वापरायचं, याचं प्रमाण कसं आहे, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन। तर मित्रांनो ड्रिप स्वच्छ करण्याव्यतिरिक्त याचा दुसरा जो फायदा आहे तो
तो हा आहे की मित्रांनो, हे ॲडजुवंट सोडल्यामुळे या ठिकाणी काय होतं, आपल्या झाडांच्या बुडामध्ये जी अन्नद्रव्ये या ठिकाणी उपलब्ध असतात ती अन्नद्रव्ये लवकर झाडांच्या मुळीद्वारे अपटेक केली जातात। हे एक काम याचं खूप महत्त्वाचं काम आहे। म्हणजे जी आपण खतं दिलेली आहेत किंवा जी आपण वॉटर सोल्युबल खतं आपल्या झाडांच्या बुडाजवळ दिलेली आहेत ती लवकरात लवकर ही मुळींमध्ये शोषून घेऊन देण्याचं काम हे करतं। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, याचा तिसरा फायदा असा आहे की या ॲडजुवंटमुळे मित्रांनो काय होतं, ज्यावेळी हे आपल्या झाडांच्या बुडामध्ये पडतं त्यावेळी त्याचा एक थर आपल्या मुळाच्या वर एका जमिनीच्या वरच्या पृष्ठभागावर या ठिकाणी तयार होतो। त्या थरामुळे काय होतं मित्रांनो की जे अतिरिक्त पाणी आहे ते सगळं पाणी खाली न जाता ते जमिनीच्या वरच्या पातळीमध्ये या ठिकाणी थोडंसं साठवून ठेवलं जातं। जसा की याचा जो थर असतो तो हे पाणी साठवून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतं। त्यामुळे मित्रांनो काय होतं, जास्तीत जास्त दिवस आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या झाडाच्या भोवताली या ठिकाणी ओलावा टिकून राहतो, त्यामुळे आपल्या पाण्याची पण या ठिकाणी बचत होते। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो चौथा फायदा हा आहे की आपण जी वॉटर सोल्युबल खतं आपण आपल्या झाडांना देतो तर या ठिकाणी काय होतं मित्रांनो, आपण बऱ्याच प्रमाणात पाणी जर दिलं तर ही खतं खाली निघून जातात आणि तुम्हाला माहीतच असेल की झाडाची जी पांढरी मुळी असते म्हणजे जी अन्नद्रव्य शोषून घेणारी जी मुळी असते ती खूप वर असते। आणि मित्रांनो ही जर अन्नद्रव्य खाली गेली तर ही मुळी, ही जी पांढरी मुळी जी वर असते ती अन्नद्रव्य या ठिकाणी घेऊ शकत नाही। तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की हे ॲडजुवंट काय काम करतं की पाणी खाली जाऊ देत नाही, ते त्याच्या वरच्या थरामध्येच या पाण्याला या ठिकाणी धरून ठेवतं। त्याचप्रमाणे आपण त्या पाण्याबरोबर जर वॉटर सोल्युबल जर खतं दिलेली असतील तर मित्रांनो हे तेच काम करतं, म्हणजे मित्रांनो ते त्या पाण्यातील अन्नद्रव्य ही वरच्या थरामध्येच या ठिकाणी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतं। आणि मित्रांनो यामुळे आपल्या खतांचा जास्तीत जास्त इफेक्ट आपल्या झाडांवर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तर मित्रांनो याचा जो पुढचा फायदा आहे तो हा आहे मित्रांनो की जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की ॲसिडमुळे आपल्या झाडाच्या बुडात जे गांडूळ असतात ती या ठिकाणी मरून जातात। पण मित्रांनो यामध्ये ॲसिड नसल्यामुळे या ठिकाणी तुमच्या झाडाच्या बुडामध्ये जी गांडूळ असतील ती या ठिकाणी मरत नाहीत किंवा त्यांना कोणताही अपाय या केमिकलमुळे या ठिकाणी होत नाही। आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून एक शेवटचा फायदा मी तुम्हाला हा सांगतो की या ॲडजुवंटमुळे आपल्या झाडाची 100% पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते। त्यामुळे मित्रांनो काय होतं, जेवढी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होईल तेवढे झाडांची अन्न शोषून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे झाडाची वाढ पण आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळून येते। तर मित्रांनो असे बरेचसे फायदे आहेत ज्याच्यासाठी आपण हे ड्रिप सेवर वापरू शकतो। आत्ता मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल की आपण हे वापरायचं कसं, तर मित्रांनो याच्यासाठी जे प्रमाण आहे ते म्हणजे मित्रांनो आपण एकरी 1 लिटर हे जे ड्रिप सेवर आहे ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ड्रिप वॉटर ते आपल्या बागेला द्यायचं आहे। आणि मित्रांनो हे देताना आपल्याला काय काळजी घ्यायची, आपल्याला मित्रांनो समजा 1.5 तास आपल्या बागेला पाणी द्यायचं असेल तर आपल्याला शेवटच्या 15 मिनिटांमध्ये हे ड्रिप सेवर द्यायचं आहे। कारण मित्रांनो जर आपण आधी हे दिलं आणि नंतर आपण 1 तास 2 तास पाणी दिलं तर हे सगळं खाली निघून जाईल। त्याच्यासाठी मित्रांनो काय करायचं, आधी आपण पाणी देऊन घ्यायचं, पुरेसा ओलावा झाल्यानंतर पुन्हा आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिप वॉटर याला आपण आपल्या बागेला या ठिकाणी द्यायचं आहे। आणि मित्रांनो हे दिल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपण आपल्या ड्रिपचे जे मेन फ्लॅश वॉल्व आहेत ते आपण ओपन करून घ्यायचे आहेत आणि त्यामधून जे काही क्षार या ड्रिप सेवरमुळे जे गोळा झालेले आहेत ते सगळे त्या फ्लॅश वॉलमधून या ठिकाणी बाहेर निघून जातील आणि पुन्हा ते आपण फ्लॅश वॉल या ठिकाणी बंद करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे ड्रिप सेवर वापरून आपल्या शेतीमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन करू शकता, अन्नद्रव्यांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकता, आपल्या ड्रिपची लाईफ या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता आणि याचे बरेचसे फायदे आहेत जे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगितलेले आहेत। आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि अशाच माहितीपूर्ण प्रोडक्टविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो नोटिफिकेशनचा बेल आयकॉन आहे तो पण या ठिकाणी तुम्ही प्रेस करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ ज्यावेळी आपल्या चॅनलवर येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे। धन्यवाद।